नाही, तुझं काही चुकलेलं नाही. मी तुझ्या पाठीशी आहे. आता तू तुझ्या गावात जा. तू ज्या देवळात नवस बोलली होतीस त्याच देवळात जा. म्हणजे म्हणजे तुझी एक प्रदक्षिणा पूर्ण होईल. जा आता. चल किसन, आपल्याला देवीने आज्ञा दिली, आपल्याला आपल्या गावात जावं लागेल. नाही वहिनी, त्या गावात परत जायचं नाही. ज्या गावात तुझा अपमान झाला त्या गावात पावली ठेवायचं नाही. अरे आपल्याला गावातल्या लोकांसाठी नाही, पण ज्या आपल्या गावातल्या देवळात आपण देवी समोर प्रदक्षिणा घालायची ठरवली तिथे आपल्याला जावंच लागेल. हो की नाही राधा? हो की सर. अरे आपल्याला जायलाच हवं. चल चल म्हटलं ना. चल. अरे भोलेनाथ बाबा की, अरे बाबा भोलेनाथ की. बाबा माझं लग्न होत नाही, काहीतरी उपाय सांगा. बेटा तुझं ग्रहमान फिरलेलं आहे. राहू आणि केतू या ग्रहांची शांती करावी लागेल. तू एक काम कर. कोणतं बाबा? या दोन ग्रहांची शांती करण्यासाठी 1000 रुपये पडतील. ते पैसे तू दे आणि शांतपणे घरी जा. काही काळजी करू नकोस. पण बाबा 1000 रुपये जरा जास्तच होतात. मग नुसताच घरी जा. नाही नाही, देतो देतो. मग दे. येतो बाबा. ही अजून जिवंत आहे? म्हणजे मी दिलेला विषारी लाडू कामी आला नाही. सयाजीराव काहीतरी करायला पाहिजे. या गावात पापी लोकांची संख्या खूप वाढलेली आहे. ती पहा, एक पापी स्त्री मातेच्या दर्शनासाठी देवळात चालली आहे. या स्त्रीने जर देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला तर अनर्थ होईल, गावात भूकंप होईल. कुणीही जिवंत राहणार नाही. पकडा तिला. देवळात जाऊ देऊ नका, नाहीतर गावावर देवीचा कोप होईल. कशा बाई तिला अडवत आहे? अरे ती माझी सून आहे. अरे या गावची लेक पण आहे. जाऊ द्या तिला देवीच्या दर्शनाला. माझ्या पोरीनं काय मी केलं नाही, तिचा काय मी दोष नाही. अरे शंकर तू का गप सांग की समजा गावकऱ्यांना गौरीचा काय मी दोष नाही म्हणून. तिला आज जाऊ देऊ नका, नाहीतर देवीचा कोप होईल. सध्या गावात ठाऊक आहे तुमची सून कशी आहे ती. या बायला देवात जाऊ देऊ नका. राधा किसन चला रे, बघू आपल्याला कोण अडवत ते. राधा किसन चला आतमध्ये. कसली परीक्षा बघतेस? माझ्या पतीला माझ्यापासून दूर केलंस, माझ्या लेकराचे किसनचे डोळे घेतलेस. आज मला माझा अपराध कळल्याशिवाय मी तुझ्या दारातून बाहेर पडणार. इथेच डोकं आपटून जीव देईन मी, रक्ताचा अभिषेक करेन तुला. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी इथून हलणार. मी तुझे दर्शन घेण्यासाठी जंगल तुडवत फिरले. तुझं प्रत्येक रूप, तुझा प्रत्येक अवतार डोळ्यात साठवत होते. तू दुष्टांचा नाश करणार, त्यांना पायदळी तुडवून त्यांचं शिर गळ्यात मिरवणारी कालीमाता आहेस. महिषासुराचा वध करून त्याच्या छाताडावर पाय ठेवून उभी राहणारी तू दुर्गा माता आहेस. तुझ्या प्रत्येक अवतारात तू हातात शस्त्र घेऊन पापी लोकांचा नाश केलाय आणि भक्तांचं रक्षण केलंयस. पण माझ्याचसाठी तुझ्या करुणेची आणि दयेची दारं तू का बंद केलीस माते? मी जर काही पाप केलं असेल तर तुझ्या तलवारीने माझे शिर उडव आणि मला मरण द्या. मी जर काही गुन्हा केला असेल तर तुझ्या त्रिशूलाने माझा वध कर आणि संपवून टाक माझं जीवन. पण मी जर पवित्र असेल तर तू तुझी शक्ती सगळ्या जगाला दाखवून दे. तुझ्या कृपेचा सागर आज ओसंडून वाहू दे. किसन 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 आठे, आज मी तुझ्या समोर झोळी पसरते. तुझ्या कृपेचं दान माझ्या पदरात टाक.
नाही तर तुझ्या दरबारातली ही घटना माझ्या डोक्यावर पडू दे आणि माझं कपाळ मोक्ष गावकऱ्यांची एका पापातून मुक्तता होणार आहे गौरीला लय छळलं किसन आणि गौरी यांचे संबंध फक्त माहिलेकरांचे युगाच त्यांच्या मित्र लोकांच्या मनात भरू होती त्या दोघांचं काय दोष नाही तिने मला माफ करते माफ कर जगदंबेने मामाचं नेटवर्क टावर कोसळला आणि त्याच्या आयुष्याचा सिग्नलच कट करून टाकला मामाचा टावर डुल मामा गुल आई जगदंबेच्या नावानं उदो उदो ए पोरी उठ गौरी देवीनं हाक ऐकली आहे तुझी सुनबाई उठ किसन किसन काय होते किसन राधा मला मला दिसा लागलं किसन राधा मला तू दिसतेस वहिनी कुठे वहिनी 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 हे दादा वहिनीला काय झालं हो दादा मला दिसायला लागलं आई जगदंबे किसने बोला तुला दिसायला लागलं हो आहे मला मला दिसायला लागलं ए वहिनी ए वहिनी अगं देवीने तुझी प्रार्थना ऐकली बघ तुझ्या लेकराला तुझ्या किसनला दिसायला लागलं उठ उठ ना वहिनी गौरी वहिनी उठा ना आता हे दादा उठव ना तिला
शंक्रिया पोरा गौरीचा काय भी दोष नाही मग मी तिला तुमच्या लग्नाच्या दिवसापासून तिने तुझ्यापासून दूर राहावं म्हणून ज्योतिषाची खोटी भविष्यवाणी सांगितली होती मला माफ कर पोरा मला माफ कर तिचा काय भी दोष नाही बघ काय भी दोष नाही ती पवित्र आहे पोरा ती पवित्र आहे रे मला माफ कर बाबा दादा दादा तू तिला उठव तू उठवल्याशिवाय ती उठणार नाही दादा तिला उठव वहिनी गौरी गौरी मला माफ कर गौरी माझं चुकलं गौरी गौरी डोळे उघड गौरी तुझा शंकर आलाय बघ गौरी उठ गौरी गौरी मला माफ कर गौरी मी तुझा अपराधी तुझा काही दोष नसताना मी तुझ्या चारित्र्यावर संशय घेतला तुझ्यावर नको नको ते अत्याचार केले तुला राहत्या घरातनं बाहेर काढलं मी इतकी वर्ष तुझ्यासोबत राहून सुद्धा मी तुला नाही ओळखू शकलो गौरी मी तुझा अपराधी आहे गौरी मला माफ कर खर तर मी तुझे तुझे पाय धरून तुझी माफी मागितली बस आई जगदंबेच्या कृपेने मला सगळं काही मिळालं तुमचं प्रेम विश्वास एवढंच मला हवं होत दादा किसे तुला दिसायला लागलं आई आई जगदंबे प्रत्येक यायला आमच्या घराण्याला संकटातून तू वाचवलंस माझ्या सूनबाईनं मनोभावे तुझी भक्ती केली आणि संध्याना दाखवून दिलं की भक्ती हीच खरी शक्ती असते आई जगदंबेचा उदय